नमस्कार मित्रांनो, इयत्ता चौथी गणित सेतू अभ्यास दिवस 28वा आणि आजचा घटक आहे मापन। आणि आज आपण मित्रांनो वजन किंवा वस्तुमानाचे मापन बघणार आहोत, मेजरमेंट ऑफ मास और वेट, बरोबर। तर मित्रांनो काल आपण मेजरमेंट ऑफ लेंथ लांबी कशी मोजायची ते बघितलं होतं, आणि आज आपण वजन कसं मोजायचं किंवा वस्तुमान कसं मोजायचं याची इथे माहिती बघणार आहोत। तर बघा मित्रांनो आपण सुरुवात करूया। तर इथे बघा आपल्याला संबोध कोपऱ्यामध्ये एक चित्र दाखवलेलं आहे बघा, की ज्याच्यामध्ये एक भोपळा एका बाजूला ठेवलेला आहे आणि एका बाजूला आंबा आहे। मग यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आंब्याचं वजन हे भोपळ्याच्या वजनापेक्षा कमी आहे, बरोबर। त्यामुळे तो वरती गेलेला आहे आणि भोपळ्याचं वजन हे आंब्याच्या वजनापेक्षा जास्त आहे। आपण सुद्धा शाळेमध्ये सीसो असतो बघा, आणि आपण त्याच्यावर आपलं हे करत असतो, बरोबर। मग ज्याचं वजन जास्त तो खाली जातो, ज्याचं वजन कमी असतं तो वरती येतो, बरोबर। अशा पद्धतीनंच, बरोबर। तर वजन म्हणजे नेमकं काय? तर वजन म्हणजे एखादी वस्तू किती जड आहे, बरोबर, याचा अंदाज करणे किंवा हे मोजणे, बरोबर। म्हणजे किती जड आहे, किती हलकी आहे हे मोजणे म्हणजेच त्याचं वजन करणे किंवा वस्तुमान बघणे। आता आपण मित्रांनो पुढे जाऊया। इथे बघा मित्रांनो, इथं आपल्याला दोन चित्र दिलेले आहेत, की ज्याच्यामध्ये पहिल्या चित्रात इथं आपल्याला ह्या चार प्राणी म्हणजे ॲक्च्युली हे टॉमॅटो आहेत, प्राण्यांसारखे वाटते पण ते टॉमॅटो आहेत ॲक्च्युली, बरोबर। हे बघा इथे टॉमॅटो म्हटलेले आहेत। तर इथे बघा आपल्याला चार टॉमॅटो आहेत आणि इथे भोपळा आहे। या चार टॉमॅटोंपेक्षा भोपळ्यांचं वजन हे जास्त झालेलं पाहायला मिळतं। परंतु इथे जर बघितला तुम्ही, तर इथे भरपूर टॉमॅटो आहेत बघा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 टॉमॅटो आहेत। 9 टॉमॅटोंचं वजन हे भोपळ्यापेक्षा जास्त झालेलं पाहायला मिळतं। बघा इथे भोपळ्याचं वजन जास्त होतं, इथे 4 टॉमॅटो होते। आणि जेव्हा हे सर्व टॉमॅटो एकत्र बसले 9 च्या 9, तेव्हा 9 टॉमॅटोंचं वजन भोपळ्यापेक्षा जास्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो काय, तो वजन हे कमी जास्त असतं, बरोबर। वजन म्हणजेच काय, की वस्तू किंवा तो पदार्थ किती जड आहे किंवा किती हलका आहे हे पाहणे। आता मित्रांनो आपण पुढे जाऊया। तर आता ते आपण सीसॉचं उदाहरण बघितलं, तर सीसॉवर हे फक्त आपल्याला जड हलकं कळू शकतं, बरोबर, पण प्रत्यक्षात वजन किती आहे हे आपल्याला इथं कळत नाही। मित्रांनो एखाद्या वस्तूचं जर प्रत्यक्ष वजन बघायचं असेल, प्रत्यक्ष वस्तुमान किती आहे हे मोजायचं असेल, तर त्यासाठी ही साधने इथे वापरली जातात। त्याच्यातली बरीचशी साधने तुम्ही बघितलेली असतील बघा मित्रांनो। बघा इथे तराजू दिलेला आहे आपल्याला, जुन्या काळात अशा पद्धतीची साधने म्हणजे हल्लीसुद्धा वापरली जातात। हा सुद्धा एक वजनकाटा आहे, शाळांमध्ये तुम्ही बघितलं असाल, अंगणवाड्यांमध्ये हा वजनकाटा आहे, जिथं मोठी मोठी दुकानं असतात, मोठी म्हणजे कडधान्य तांदळाची पोती वगैरे मोजायची असतील, तर ह्या म्हणजे मोठ्या व्यापाऱ्यांकडे असा वजनकाटा असतो। हा बघा असा अडकवलेला असतो, बघा पोल्ट्री फॉर्ममध्ये बऱ्याचदा असा काटा पाहायला मिळतो, असा अडकवला जातो, खाली कोंबडी अडकवली की आपल्याला तिचं वजन पाहायला मिळतं। हा बघा आपल्याला शाळांमध्ये वजन पाहण्यासाठी आपल्याला असा वजनकाटा असतो, हा एक वजनकाटा दिलेला आहे, म्हणजे याच्यासारखाच आहे पण तो छोटा आहे, बरोबर, तराजूसारखा। आणि हा सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आहे, सर्रास आता आपण दुकानदारांकडे भाजीपाल्यावाल्यांकडे असा प्रकारचा वजनकाटा पाहतो। तर मित्रांनो हे सर्व वजनकाटे आहेत मित्रांनो, ह्यांनी या वजनकाटांचा म्हणजे या साधनांचा वापर करून एखाद्या वस्तूचं एखाद्या पदार्थाचं वजन इथे केलं जातं, आणि यांच्या माध्यमातून केलेलं वजन हे अचूक असतं, बरोबर। म्हणजे याच्यामध्ये काहीही चूक नसते, जेवढं वजन आहे ते प्रत्यक्ष वजन आपल्याला कळतं। तर ही साधनं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत। आता मित्रांनो पुढे जाऊया बघा। तर यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे वजन मोजतो किंवा आपण जे वस्तुमान मोजतो तर त्याच्यासाठी काहीतरी एकक असतं, बरोबर ना। जसं आपण काल लांबी मोजण्याचं एकक बघितलं, मीटरमध्ये मोजली जाते लांबी, तसंच वजन मोजण्यासाठीचं सुद्धा एकक आहे, आणि ते एकक आहे मित्रांनो ग्रॅम, बरोबर। कोणतं एकक आहे? ग्रॅम। ग्रॅम हे एकक आहे जे वजन किंवा वस्तुमान मोजण्यासाठी वापरलं जातं। बघा आपण बऱ्याचदा बाजारामध्ये दुकानामध्ये मम्मी पाठवते, मम्मी म्हणते की 1 किलोग्रॅम साखर घेऊन ये, अशा पद्धतीने बोलते ना, किंवा 10 ग्रॅम 20 ग्रॅम 50 ग्रॅम 50 ग्रॅम चिवडा द्या किंवा 100 ग्रॅम आपल्याला फरसाण द्या, असं आपण बऱ्याचदा जातो दुकानामध्ये बोलतो। मग हे जे 10 ग्रॅम 20 ग्रॅम 50 ग्रॅम, बरोबर, किंवा 5 किलो 10 किलो 11 किलो 15 किलो, तर हे काय असतात? हे वजन मोजण्याची एकक आहेत, बरोबर। तर त्याचं मूळ एकक मेन जे स्टँडर्ड युनिट आहे ते ग्रॅम आहे। द स्टँडर्ड युनिट फॉर मेजरमेंट ऑफ वेट ऑर मास, दॅट इज ग्रॅम। तर हे ग्रॅम इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि मग ग्रॅमचीच वेगवेगळी रूपं, जसे आपण काल मीटरचं बघितलं की सेंटीमीटर, कमी लांबी असेल तर सेंटीमीटर, मग थोडी जास्त असेल तर मीटर, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर किलोमीटर, तशाच पद्धतीने मित्रांनो इथं सुद्धा ग्रॅमचं आहे। आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वजनासंबंधात दोनच एकक वापरतो, एक म्हणजे ग्रॅम आणि दुसरं आहे किलोग्रॅम। किलोग्रॅम आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ही दोन एकक स्टँडर्ड युनिट म्हणून वापरली जातात मित्रांनो। म्हणजे दैनंदिन व्यवहार, आपण दुकानामध्ये जातो किंवा आपलं वजन करायचं असेल, जिथं जिथं आपण वस्तुमान मोजतो वजन करतो तिथं ही दोन एकक आपण वापरलेली पाहायला मिळतात। आणि याला त्याच्यापेक्षाही कमी असेल तर मिलीग्रॅम वापरलं जातं, पण ते दैनंदिन व्यवहारामध्ये आपण मात्र ही दोनच एकक सर्रास वापरतो। आता इथं महत्त्वाची गोष्ट मित्रांनो एक लक्षात घ्या, की 1 किलोग्रॅम म्हणजेच
1000 ग्रॅम. जसं आपण काल बघितलं की 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो, बरोबर, 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो, तसे जेव्हा 1000 ग्रॅम एका ठिकाणी येतात किंवा 1000 ग्रॅमचा वजन असतं, त्या 1000 ग्रॅमला 1 किलोग्रॅम असं म्हटलं जातं. 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम, बरोबर, 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम, हा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. मग 2 किलो असेल तर 2 किलोग्रॅम असेल तर 2000 ग्रॅम. आता एक लक्षात घ्या, 3 किलो, 4 किलो, किलो म्हणजेच किलोग्रॅम, लक्षात घ्या, कारण आपण बोलताना किलो असं म्हणतो पण ते ॲक्च्युली किलोग्रॅम असं असतं, त्यामुळे ते लक्षात घ्या. 5 किलो म्हणजेच 5000 ग्रॅम, कारण 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, हे आपण इथे बघितलेलं आहे. तर ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि त्यानंतर मित्रांनो, जेव्हा अनेक किलो एकत्र येतात, म्हणजेच अनेक म्हणजे 100 किलो, जेव्हा 100 किलोचं वजन असतं, त्या 100 किलोच्या वजनाला मित्रांनो 1 क्विंटल असं म्हटलं जातं. बघा, जे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना हा शब्द माहिती असेल. आपण बोलतो, बघा, ज्वारी माझी 5 क्विंटल झाली, कांदे 10 क्विंटल झाले, असं बोलतो आपण. ते क्विंटल म्हणजे ॲक्च्युली काय, 100 किलो, 100 किलो म्हणजेच 1 क्विंटल, म्हणजे 2 क्विंटल म्हणजेच 200 किलो, 3 क्विंटल म्हणजेच 300 किलो, अशा पद्धतीनं. तर ते क्विंटल म्हटलं जातं, 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल. तर ही दोन्ही जी सूत्रं आहेत किंवा मापनाशी मेजरमेंटशी रिलेटेड एककाचं कन्वर्जन रूपांतरण दिलेलं आहे ते तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. पुन्हा एकदा बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आणि 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. इंग्रजीमध्ये याला क्विंटलच असं म्हटलं जातं, 1 क्विंटल, अशा पद्धतीनं. तर यानंतर मित्रांनो आपण पुढे जाऊया. तर ही दोन्ही एककं आपण लक्षात ठेवायची आहेत आणि ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जी सूत्रं आहेत, ती सुद्धा लक्षात ठेवायची आहेत. यानंतर मित्रांनो, सराव कोपऱ्यामध्ये आपण जायचं आहे. तर इथे बघा, तू कोणकोणत्या वस्तूंचे वजन मापन करताना पाहिले आहे, तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तू मोजताना पाहिलेल्या आहेत ते तुम्ही लिहायचं आहे. आता भरपूर वस्तू तुम्ही पाहिलेल्या असाल, आपण स्वतःचं वजन मोजताना बघितलेलं असतं, दुकानामध्ये अनेक वस्तू मोजून दिल्या जातात, तर तुम्हाला जे जे आठवतात, जे जे पाहिलेलं आहे ते तुम्ही लिहायचं आहे. तू वजन करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा उपयोग होताना पाहिले आहे त्याची यादी कर. वजन करण्यासाठी कोणकोणती साधनं तुम्ही पाहिलेली आहेत त्याची यादी तुम्ही करायची आहे. मग तराजू असेल किंवा अजून इलेक्ट्रॉनिक काटा असेल, अशी कोणती कोणती साधनं बघितलेली आहात तुम्ही, ती सर्व साधनांची यादी तुम्ही लिहायची आहे. तुम्ही आईवडिलांची मदतसुद्धा यासाठी घेऊ शकता. त्यानंतर तू वेगवेगळ्या ठिकाणी विविध वस्तूंची वजने करण्यासाठी वापरलेल्या तराजूंची नावे लिही. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी तराजू वापरले जातात, बरोबर, म्हणजे काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वापरल्या जातात. आपण मगाच्या चित्रामध्ये बघितले, बघा इथे हे काही वेगवेगळे दिले, तर यांची नावं तुम्ही आईवडिलांच्या मतीने, दादा ताईंच्या मतीने ओळखून घ्यायचे आहेत, विचारून घ्यायचे आहेत, आणि यांची नावं इथं लिहायची आहे जी तुम्ही बघितलेली आहेत. त्यानंतर तू वजन मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरणार, परिमाण म्हणजे एकक. तर वजन किंवा वस्तुमान मोजायचं असेल तर तुला कोणतं एकक वापरायचं आहे त्याचं नाव लिहायचं आहे. आपण आता बघितले 2 एकक, तर त्यांची नावं आपण इथे लिहायची आहेत. त्यानंतर मित्रांनो, थोडी मदत म्हणून आपल्या इथं आपलं ई बुक आहे, म्हणजे पुस्तक पाहिजे असेल तर इथं PDFची लिंक दिलेली आहे, ते जाऊन पुस्तक डाउनलोड करायचं आहे. आणि या ठिकाणी दीक्षा ॲपची भरपूर आपल्याला लिंक दिलेली आहेत. बघा, वजनाचा अंदाज लावणे, वजनाचा अंदाज लावणे, अशा पद्धतीनं वजन प्रमाणित एकके, सर्व व्हिडिओज इथं दिलेले आहेत लिंक्स. तर तुम्ही इथे जायचं आहे आणि हे व्हिडिओ आहेत ते बघायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढचा भाग आहे तो म्हणजे सोडवून पाहू, करून पाहू. बघा, मला आपल्या घरात मोठ्या व्यक्ती खालील परिमाणात कोणकोणत्या वस्तू विकत आणतात किंवा विक्री करतात त्यांची यादी तयार कर. बघा, प्रश्न कसा आहे की मला आपल्या घरात मोठ्या व्यक्ती खालील परिमाणात कोणकोणत्या वस्तू विकत आणतात किंवा विक्री करतात त्यांची यादी कर. म्हणजे तुमच्यासाठी हा मला म्हटलेलं आहे, तुमच्यासाठी तुमच्या घरातील व्यक्ती काय काय विकत आणतात तुमच्यासाठी त्याची यादी करायची आहे. ग्रॅममध्ये तुमच्यासाठी काय आणलं जातं, किलोग्रॅममध्ये काय आणलं जातं तुमच्यासाठी, आणि क्विंटलमध्ये काय आणलं जातं तुमच्यासाठी, किंवा तुमच्या घरातून विक्री केलं जातं, बरोबर, म्हणजे तुमच्यासाठी जे आणलं जातं ते बी लिहायचं आणि तुमच्या घरातून जे विक्री केलं जातं ते लिहायचं आहे. परंतु एकक बघा, ग्रॅममध्ये आपण आता ग्रॅममध्ये म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की फरसाण ग्रॅममध्ये विकत आणला जातो खाण्यासाठी, किलोग्रॅममध्ये आपल्या घरी साखर आणली जाते, बरोबर, क्विंटलमध्ये आपण विकत काही घेता का, तुम्ही क्विंटल म्हणजे 100 किलोचं घेत असाल तर ते तुम्ही लिहू शकता, किंवा तुम्ही जर तुमच्या घरातून काही विकत असाल, शेतीच्या उत्पन्न असेल किंवा इतर काही विकत असाल क्विंटलमध्ये, तर ते तुम्ही इथं लिहायचं आहे. त्यानंतर पुढे, टाकाऊ वस्तूंपासून तराजू बनव. तर एक अतिशय आकर्षक चांगला असा तराजू तुम्ही बनवायचा आहे आईवडिलांच्या दादाताईंच्या मतीने. टाकाऊ वस्तूंचा वापर करायचा आहे. नारळाच्या ज्या करवंट्या असतात त्याचा वापर करून तुम्ही बनवू शकता तराजू, किंवा रिकामे डबे असतात त्याचा वापर करून तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला जसं शक्य आहे तुम्ही ते बनवायचं आहे. आणि त्यानंतर अध्ययन निष्पत्ती, वस्तूची साध्या तराजूच्या सहाय्याने ग्रॅम व किलोग्रॅम ही प्रमाणित एकके वापरून वजन करतात, ही गोष्ट मला इथे समजलेली आहे. म्हणजे आपल्याला असं समजलं की ग्रॅम आणि किलोग्रॅम ही एकक वापरूनच वस्तूचं वजन हे केलं जातं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण या
आजच्या व्हिडिओमध्ये किलोग्रॅम आणि ग्रॅम या एककांची माहिती बघितलेली आहे, म्हणजे वस्तूचे वजन आणि वस्तुमान, वजन किंवा वस्तुमान, मेजरमेंट ऑफ वेट ऑर मास याबद्दलची माहिती ते घेतलेली आहे. हा घटक आपण नीट समजावून घ्यायचा आहे आणि ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या त्या पूर्ण करायच्या आहेत. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.